या ठिकाणी जमलेले सर्व समस्त पत्रकार बांधवांनो आणि या ठिकाणी पत्रकार परिषद आम्ही या ठिकाणी घेत आहोत. तर माझ्याबरोबर असणारे आमचे सगळे हिंदुत्ववादी कार्यकर्ते, हिंदुत्ववादी संघटनेमध्ये काम करणारे कार्यकर्ते या ठिकाणी सर्व उपस्थित आहेत. या ठिकाणी मित्रांनो, पत्रकार परिषद घेण्याचं कारण एवढंच आहे, आत्ता 2-3 दिवसापूर्वी शंकरजी गायकर आमचे आदरणीय नेते, महाराष्ट्राचे नेते, देशाचे नेते आदरणीय शंकरजी गायकर साहेब यांचे या ठिकाणी पत्रकार परिषद झाली. पत्रकार परिषद घेण्याचं कारण एवढंच आहे की अकोल्यामध्ये जे वक्फ बोर्ड ज्या नावाने आता सध्या जे चर्चा सध्या चालू आहे अकोले तालुक्यामध्ये, त्याच्या संदर्भामध्ये काही गावांमध्ये वक्फ बोर्ड आमचा जागा आहे, आमची जागा आहे त्याच्यावरती दावा करते, तर तो दावा त्यांचा योग्य आहे की अयोग्य आहे ते न्यायालयीन प्रविष्ट बाब आहे, त्याबाबत मी काही बोलत नाही. पण या ठिकाणी जमण्याचं कारण आणि पत्रकार परिषद घेण्याचं कारण एकच होतं की अकोले शहरामध्ये जी आता असलेली जी कब्रस्तान आहे, मेन शहरावरती मेन रस्त्यामध्ये आहे, मेन शहरामध्ये आहे. मित्रांनो, आपण येणारा काळ कोरोनासारखा काळ बघितला, येणारी रोगराई महामारी बघितली, त्याच्यामध्ये अनेक नातेवाईक आपले, अनेक मित्रपरिवार दगावले आहेत. अशी रोगराई महामारी या कशामुळे येऊ नये म्हणून ही जी कब्रस्तान आहे, ही कब्रस्तान अकोले शहरापासून शासनाने या कब्रस्तानला शहराच्या बाहेर जागा द्यावी म्हणून या ठिकाणी आम्ही जमलेलो आहे. किंवा वक्फ बोर्डाने जे आता काही शहरामध्ये काही एक स्थान आहे की त्याच्यावरती 20 गुंठे जागा आहे, त्याच्यावरती ते वक्फ बोर्डाने मागणी केली आहे की ती जागा आमची आहे, एका गावामध्ये खेडेगावामध्ये 19 एकर जमीन आमची आहे, असं जे त्यांनी ते चाललेलं जे आता स्टेटमेंट आहे. आणि आता सध्या तर सध्याची पोझिशन जी आहे की लव जिहादसारखे प्रकरणं असतील, अनेक प्रकरण या ठिकाणी या तालुक्यामध्ये आहेत किंवा इथून पाठीमागे झालेले आहे. येणाऱ्या काळामध्ये मालेगाव संगमनेर तालुक्यामध्ये आपण बघतो आहे, संगमनेर तालुक्याची त्याची किंमत मोजते. आज तुम्ही त्या दिल्ली नाकेवरती जाऊन बघा, असणारी दहशत आहे. आज इथं तुम्हाला सांगतो मित्रांनो की ती संगमनेरची प्रवृत्ती, मालेगावची प्रवृत्ती या तालुक्यामध्ये होऊ नये म्हणून सकल हिंदू समाजाच्या वतीने ही पत्रकार परिषद आम्ही घेतो आहे की या समस्त तालुक्याला आम्ही एक या ठिकाणी हिंदू धर्मांच्या जे आपले पदाधिकारी आहे, संघटना आहे, हिंदुत्ववादी ज्या जे लोक आहेत त्यांना आवाहन करतो आहे की तुम्ही येणाऱ्या या भविष्यामध्ये येणारा जो काळ आहे की आपल्यासाठी भरपूर या लोकांपासून आपल्याला धोका आहे, की तुम्ही समस्त हिंदू समाजाला या ठिकाणी एकत्र येण्याचं आवाहन मी करतो आहे. आमचा मूळ उद्देश हाच आहे, ते वक्फ बोर्ड जे आहे ना आता जे सध्या आता कार्यरत झालं अकोले तालुक्यामध्ये नवीनच, का त्यांच्या विरोधात आमी सतत असणार आहेत, हेच आमचं कार्य आहे. जे आम्ही या ठिकाणी आता जमलेलं नाही ना, आमचा काही राजकीय उद्देश नाही आहे. आम्हाला कोणा आमदारकीचं तिकीट लागतं आहे का खासदारकीचं तिकीट लागतं आहे का नगरसेवकाचं तिकीट लागतं आहे हा आमचा हेतू नाही आहे. का आता राजकारण जवळ आले, 2 महिने इलेक्शन आलं आहे, स्टंट करायचं आहे ही सुद्धा आमची भूमिका नाही आहे. फक्त हिंदू धर्मासाठी काम करण्यासाठी, हिंदुत्ववादी काम करण्यासाठी, हिंदुत्वाच्या याच्यावरती कोणतरी पाठीमागे भक्कम उभारण्यासाठी, हिंदुत्व धर्माचा जागरण करण्यासाठी, जागृत करण्यासाठी ही पत्रकार परिषद आम्ही घेतलेली. आणि याच्या माध्यमातून वक्फ बोर्ड जे आहे त्याला कठोरचे कठोर उत्तर देण्याची ताकद आम्ही या ठिकाणी ठेवणार आहे. आणि त्याच्या जे कुठल्याही प्रकारचं आहे त्या पुढून जे वक्फ बोर्ड आहे त्याच्या सांभाळल्या जाण्याची ताकद आमची आहे या ठिकाणी आम्ही या स्पष्ट करतो आहे. सर, तुमच्या माध्यमातून आता आम्ही पत्रकार परिषद घेतो आहे या ठिकाणी, या निमित्ताने एवढं सांगतो आहे की या फक्त 15 दिवसाचा अवधी आम्ही तुमच्याकडून घेणार आहे या जनतेसाठी. आम्हाला जे काही आता डॉक्युमेंट्स, लिगली जे डॉक्युमेंट्स आहे ते आम्ही 15 दिवसाच्या आत या तालुक्यासमोर समोर आणणार आहेत. आणि हे कशी जमीन, कोणाकडून जमीन कशी गेली आणि कोणाकडून जमीन कशी आली याचे पुरावे साक्षात तुमच्यासमोर मांडणार आहे. याच्या माध्यमातून ही पत्रकार परिषद घेतलेली आहे की वक्फ बोर्डाला विरोध करण्यासाठी ही पत्रकार परिषद आम्ही घेतलेली आहे, एवढं स्पष्ट करतो. हे बघा, हिंदू मुसलमानचे आम्ही या ठिकाणी जे काही आता बाईट दिली त्याच्याबद्दल मी मुसलमानांच्या विरोधात एकही बाईट केली नाही किंवा एकही असं काही कमेंट ज्यांनी दंगल होईन किंवा ज्यांनी समाजामध्ये तेढ मिरम होईन असं कमेंट माझं नाही आहे. पण लक्षात घ्या की कायद्याविरोधात जे काय आता जे काही चालू आहे, समजा कोण करते मग आता वक्फ बोर्ड जे नावाचं जे आता प्रकार आहे, आम्ही मुसलमानांना भाई भाई म्हणायचं आणि त्यांनी आमच्या जमिनीवर ताबा दाखवायचा. पूर्वीच्या समजा राजेशाही काळामध्ये जे आता चालू होतं का आमच्या आया बहिणी ते उचलून न्यायचे, मोगलाईचं सांगतो बरं का, लक्षात घ्या तुम्ही चुकीचा अर्थ देशान. मोगल काळामध्ये आमच्या बहिणी उचलून न्यायच्या, आमच्या जमिनी लुटायच्या, आमच्या सगळं उचलून न्यायचं, आमच्या हे करायचं, अतिक्रमण हिंदू धर्मावरती अतिक्रमण करायचं, मंदिरावरती करायचं,
त्या काळातलं ठीक होतं, त्या काळात तीच पुनरावृत्ती जर परत येते काय ही भीती आम्हाला आहे. ह्याच कायद्याच्या आधारे ते आता मजल मारत आहेत. आम्ही आम्हाला भाई भाई म्हणायचं, तुम्हाला भाई भाई म्हणायचं, आणि भाऊनी भावाच्याच पाठीत कंदीर गुंफायचं, हे कुठली भाई भाईचार आहे? आणि या ठिकाणी आता जे काही आहेत वक्फ बोर्डाच्या जे काही मुस्लिम संघटनेचे काही कार्यकर्ते आहेत, सगळेच मुस्लिम विरोधात आहे असं नाही आहे. काही मुस्लिम आमच्याही बाजूने आहेत, आपल्याही बाजूने आहेत. त्यांनाही पण वाटतं का भाई भाई चारा टेकला पाहिजे आणि हिंदू समाजाबरोबर आपले व्यवसाय हिंदूंच्या जीवावर चालले. आजकाल तुम्ही बघा, फ्रूटचं दुकान त्यांचं आहे, हॉटेल त्यांचं आहे, सगळे धंद्यामध्ये आहे. आणि त्यांना गिराई कोणाचं आहे हो? सगळे हिंदू आहे. फळ घेणारा हिंदू आहे, जेवणारा हिंदू आहे, कपडे घेणारा हिंदू आहे, सगळे धंदे त्यांचे, आमच्याच हिंदूंच्या जीवावर आहे ना. मग आम्ही असा विचार केला का त्या टायमाला? नाही, आपल्या जातीचा नाही आहे, मग इथं कशाला जेवायला जायचं, याच्याकडून कशाला फळं घ्यायचे, याच्याकडून काय करायचं? तरी आम्ही जपतो आहे ना. मग तुम्ही जर आमचीच जागा जर तुम्ही लुटायला लागले, जर तुम्ही मोगलशाही जर पुनरावृत्ती करून राहिले, तर ती भीती आहे ना आम्हाला. तुम्हाला वफ कार्ड आहे, वफ जो कायदा आहे जो काय आहे तो महत्त्वाचा आहे का तुम्हाला भाईचारा टिकवायचा आहे? हे पण महत्त्वाचा विषय तो. या माध्यमातून मी स्पर्श करून 15 दिवसांनी येणारी जे काळ आहे, 15 दिवसात तुमच्या पुढं आम्ही पत्रकार परिषदेमध्ये जे काय पुरावे आमच्याकडे दिले गेले आहे ते घेऊन परत एकदा जनतेच तुम्हाला येऊ. आणि आम्हाला मन दुखायचं पण कोणाचा उद्देश नाही. आम्ही कोणत्याही समाजाच्या विरोधात नाही आहे, लक्षात घ्या. जो वक्फ बोर्ड नावाचा जो प्रकार आहे कायदा, त्यांनी इथं उडी मारली अकोल्यातमध्ये. आणि त्याच्यामध्ये काही जे मुस्लिम समाजाचे जे काही काही जातीवाद ते निर्माण करण्याच्या मानसिकतेमध्ये जे लोक आहेत, मुस्लिम समाजामध्येच आहे. आमच्या हिंदू समाजामधून एकाची पुनरावृत्ती नाही का हिंदू मुस्लिम दंगल व्हावी. त्यांच्यामध्येच असे काही कट्टरते जे आहेत का त्यांना वाटतं का हिंदू मुस्लिम दंगल झाली पाहिजे. आणि वक्फ बोर्डाचा जो काय तो कायदा आहे त्याच्या विरोधात आम्ही पत्रकार परिषद घेतली. कोणत्या समाजाच्या विरोधात नाही घेतली, कोणत्या जातीच्या विरोधात नाही घेतली. तो वक्फ बोर्डा जो काय आहे त्याच्या विरोधात आम्ही ही पत्रकार परिषद घेतलेली आहे. आला रे आला मान्सून सेल आला. आता कोणत्याही खरेदीवर 20-50% बचत. सेल महाबचत महोत्सव श्री स्वामी समर्थ क्लॉथ अँड मॅचिंग सेंटर मध्ये सुरू. जेंट्स टी शर्ट ₹99 पासून पुढे, परकर ₹55 पासून पुढे, ब्लँकेट ₹89 पासून पुढे, डॉलर लेगिन ₹260 फक्त, रेमंड सुटिंग 50% सूट, तसेच मेन्स फॉर्मल पॅन्ट 2 खरेदी करा आणि मिळवा 1 पॅन्ट मोफत. मेन्स फॉर्मल शर्ट 1 खरेदी करा आणि मिळवा 1 शर्ट मोफत. झील रेनवेअर 20% सूट, जॉकी इनरवेअर 15% सूट, तसेच इतरही खरेदीवर 20-50% भव्य सूट. ही ऑफर मर्यादित कालावधीसाठी सुरू. अजून बरेच काही, या पहा, खात्री करा आणि खरेदीचा मनमुराद आनंद घ्या. आमचा पत्ता: श्री स्वामी समर्थ क्लॉथ अँड मॅचिंग सेंटर, शाखा नंबर 1, अगस्ती कॉम्प्लेक्स, 2 बाजार तळ, अकोले. शाखा नंबर 2, होलसेल साडी विभाग, भिंगारे गोडाऊन शेजारी, कचेरी रोड परिसर, अकोले. संपर्क 75-88-51-31-33.